मोठी गमतीची गोष्ट आहे. साधारणतः शेतकऱ्यांच्यामधून आलेले अनेकांना मी महाराष्ट्रामध्ये मोठं करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. मला असं कळलं की मुख्यमंत्री चालू होते, कधी आले होते? आणि मुख्यमंत्रीच म्हणजे तालुक्यामध्ये कुठेतरी आले होते. आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये बाबांराव पाचपुत यांनी भाषण केलं की मला 13 वर्ष मंत्री केलं, पण मला काही अधिकार नव्हता, फक्त सह्याचा अधिकार होता. असं काहीतरी भाषण केलं असं मी ऐकलं काष्टीच्या सभेमध्ये. मंत्र्यांनी सही केली की आदेश होतो, मंत्र्यांनी सही केली की एखादं धरण असो, एखादा रस्ता असो, एखादा कारखाना असो, त्याला मंजुरी मिळते. आणि म्हणून त्या सहीचा अधिकार खूप आहे. आणि तो सहीचाच अधिकार ज्यांना 13 वर्ष होता आणि मला काहीच करता आलं नाही, म्हणजे आता काय करायचं? राज्यमंत्री केलं गृह खात्याचं, जाईल तिथं पोलिसाचा सॅल्यूट, ही जबाबदारी त्यांच्या सोपवली. महाराष्ट्रामध्ये लोकांना माहिती नाही, लोकांना एक गोष्ट फारशी माहिती नाही, पण राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये वन खातं हे अत्यंत महत्त्वाचं खातं असतं. लोकांना कळत नाही. मी स्वतः वनमंत्री होतो, मी मुख्यमंत्री असताना गृह खातं माझं कमी केलं आणि मी वन खातं घेतलं, कारण मला त्या वन खात्याचं महत्त्व आहे. ते महाराष्ट्रामध्ये वनसंपत्ती वाढवल्याशिवाय पावसाचा, पाण्याचा आणि बाकीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सुटणार नाही. आणि म्हणून मी स्वतः ते काम केलं. बाबांना मी बोलवलं की हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे, हे काम तुम्ही घ्यावं अशी माझी इच्छा आहे, आणि काहीचे निकाल घ्या. ही जबाबदारी त्यांच्यावर टाकली. त्याच्याबरोबर या राज्यातले आदिवासी हे प्रामुख्यानं जंगलामध्ये राहतात, जंगलाच्या भागात असतात. गरीब माणसाच्या उद्धाराच्यासाठी काही करता आपल्याला आलं आणि मंत्रिमंडळामध्ये सगळ्यात जास्त बजेट केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं आदिवासी कल्याणमध्ये असतं, कारण या गरीब माणसाला उभं करायचं आहे. आणि मी तेही काम त्यांच्याकडे दिलं, पण गड्याचं काही लक्ष तिथं नव्हतं असं दिसतं आहे. सारखी त्याला काहीची दुसरीच काळजी होती, असं जाता त्याच्या मी खोलत जात नाही. आणि त्यामुळं 13 वर्ष मंत्रीपद दिल्याच्या नंतर कुणाला काही करता येणार नसेल, एक तर बागड्या तरी भरायला पाहिजे, काही करायचं काय आता, म्हणजे काही कामच नाही म्हणतात. आता आपल्याकडे म्हणतात नाचता येईना, अंगण वाकड. आणि म्हणून 13 वर्ष काही साधी गोष्ट आहे. 13 वर्ष संधी दिली तरी सुद्धा तुम्हाला काही करता आलं नाही. कुठं मी बऱ्याचदा बारामतीवर नगर बिगरमध्ये जातो आणि नदी ओलांडल्यानंतर काष्टीच्या आसपास आल्या मला दारात आले काहीतरी मोठं काहीतरी बांधतात असेल असं नाही, पण त्याचं कंपाऊंड मी पाहिलं, त्या कंपाऊंडमध्ये चार घरं होती. तेच काय कुणाच आहे असं? आधी मला वाटलं काहीतरी हॉटेल बिटेल दिसतं, खोल्या बिल्या मध्ये किती खोल्या आहेत? सगळ्या बाबतीत चांगली गोष्ट आहे.
कसबगाजी आता कोणते सांगत होतं दोन कारखाने, तुम्हाला माहीत होतं इथं एक कारखाना होता शिवाजीराव बापू चालवत होते, तो कारखाना इथं होता. आता आणखीन काहीचे दोन कारखाने निघाले म्हणे, तुम्ही कारखाने दोन काढा किंवा चार काढा, पहिल्यांदा गेल्या दोन तीन वर्षाचं कामगारांचं देणं द्या आणि शेतकऱ्यांचे पैसे द्या. ज्यांनी कष्ट करी शेतकऱ्यांना ऊस विकून तो ऊस कारखान्याला घालून मी महिना 15 दिवस 2 महिने उशी समजू शकतो. कधी बँकेचे पैसे लोकर मिळत नाही, कधी साखर लोकर विकली जात नाही, पण वर्ष वर्ष 2-2 वर्ष जर पैसे थकवले तर ती गोष्ट काही खरी नाही. आणि त्याहीपेक्षा त्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची मेहनत करून घाम घालणाऱ्याची महिन्याची त्याची पगाराची रक्कम जर फिरली नाही तर त्याची चूलसुद्धा फेटत नाही. आणि कष्ट करून चूल न फेटण्याची परिस्थिती जो करतो त्याला गरीब माणसाचा तळतळत लागतो, आणि हा तळतळत असला त्या आयुष्यात कुठे त्याला यश घेता येणार नाही. मोठी गमतीची गोष्ट आहे. म्हणजे राहुलला आम्ही सांगितलं उभा राहा, राहुलने सांगितलं पैसे दिले असे मी जाणार नाही, मला देणं शेतकऱ्याचं पहिलं द्यायचं आहे. आणि म्हणून निवडणूकसुद्धा नकार दिला. आणि दुसऱ्या बाजूला देणं घरो 2 वर्षाचं राहो 3 वर्षाचं राहो बस गप्प कसे बसता तुम्ही? असे आंदोलन बसकस असं आहे की ते आंदोलन मोर्चा वगैरे असले काढण्याच्या ऐवजी इथे हवेली जाऊन बसा ना उद्यापासून, ताबा घ्या आणि सांगा की हे आमचं येणं आहे, बाकी काही नाही, आम्हाला काही नको कोणाचं. पण साधी गोष्ट आहे असं आहे की सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या माणसांनी असल्या गोष्टीच्याबद्दल भयंकर काळजी घ्यावी लागते. पण ती काळजी घेण्याची जर प्रवृत्ती नसेल तर अशा लोकांना अजिबात जवळपास उभं करता कामाचा निकाल घेतला पाहिजे. म्हणजे एका बाजूने हे चित्र दिसते, 13 वर्ष वंचीभर झाले तरी आम्हाला काहीच नाही मिळालं, आणि आमचा हा गणित 34 वर्षाचा असतो, संघर्ष करतोय,